दादाशाही नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। आली लोगों वर्दी पाए, आली लोगों वर्दी पाए, आली लोगों वर्दी पाए। फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात पहिल्या 10 मध्ये वाढवण बंदर असेल असा विश्वास व्यक्त करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन पार पडत आहे। मात्र एकीकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र याला मोठा तीव्र विरोध होताना दिसतोय। 25 पेक्षा जास्त गावांचा याला विरोध असताना अशा पद्धतीनं भूमिपूजन कशासाठी, हा जो अधिकार आहे भूमिपुत्रांसाठी हे आंदोलन दिसतोय। आपण भूमिसेना नावाची सगळी तरुण मंडळी जी आहे ती या ठिकाणी एकत्र जमली आणि अर्थातच आपली गावं वाचवा, वाढवण बंदर रद्द करा ही एकमेव मागणी, एकमेव मुद्दा आपण बघतोय की तीर्थक्षेत्र शंखोदर वाचवा, भूमिपुत्र वाचवा, वाढवण बंदर हटवा अशा पद्धतीच्या अनेक घोषणाबाजी बघतोय। एकंदरीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होताना दिसते। काही तरुण आपल्या सोबत आहेत, आज भूमिसेना नावाची ही संघटना इथे, सरकार म्हणते की एवढे मोठे रोजगार येतील, एवढं मोठं बंदर येईल, तर मग हा विरोध नेमका कशासाठी? आम्हाला इकडचा आमची ही जमीन आहे द्यायची नाही, पण जमिनीचा योग्य मोबदला मिळाला असं देता येईल असं म्हणते, विश्वास नाही सरकार? नाही विश्वास, इथे मोठे मोठे उद्योग झाले तिथे आम्हाला अजूनपर्यंत विश्वास दिले नाही। अजूनपर्यंत आमचे आदिवासी अजून पैसा भरती झाली नाही, अजून तरी शाळेंवरती शिक्षक नाहीत आणि नाही तिकडे सरकार खर्च करतात पैसे। तरुणाचं म्हणणं आहे की जागा घेतल्या गेल्या मात्र भरती नाही। आपण अजून काही व्यक्तींची हे करूयात की भूमिसेनाचा हा टॅग दिसतोय, भूमिपुत्र म्हणून ज्या पद्धतीनं सरकार जो दावा करतोय की 12 लाख रोजगार येतील, मोठ्या सोयी सुविधा येतील, सगळ्या गोष्टी येतील, नेमकं तरी पण विरोध का? आम्हाला त्यांचा रोजगार तर हवत नव्हता। आमचं सर्व पंचक्रोशीतील लोकांना सर्व घरोघरी डायमेकिंग आहे, ते सर्व स्वतःच्या कष्टाने ते म्हणजे कमावतात, त्यांचा रोजगार वगैरे आम्हाला काही नको, फक्त आम्हाला बंदर रद्द झालं पाहिजे। इथे एक उल्लेख दिसतोय तीर्थक्षेत्र शंखोदार वाचा, काय नेमकं काय म्हणजे? रामाचे हे आहेत ना दशरथ पिताश्री, त्यांचं पिंडदान इकडे केलेलं आहे शंखोदर तिकडे, आणि ते आज पण तिकडे तीर्थक्षेत्र म्हणून आहे तिकडे। इकडे म्हणजे आमच्या भागातले पण पिंडदान करायला ह्याच ठिकाणी येतात, तर ते एक राखीव म्हणजे एक आमचं देवस्थान आहे एक, त्यासाठी आम्हाला राखीव पाहिजे ते तिकडे, त्याच ठिकाणी म्हणजे वाढवण बंदराचा घात घातलेला आहे सरकारने, म्हणून आम्हाला त्या ठिकाणचा तीव्र विरोध आहे वाढवण बंदराला। काही तीर्थक्षेत्राला देखील आपल्या काही तरुणांकडे पुन्हा देखील जाऊयात की विरोधाचं जर शक्ती प्रदर्शन बघितलं तर एकंदरीत बघितलं तर मी काही बॅनर्स खूप महत्वाचं लक्ष घेऊन येत आहे, भूमिसेना आदिवासी संघटना असेल, ही भूमिसेना असेल, तरुण वर्ग खूप मोठा यानं दिसतोय। जर रोजगार येणार असेल, जर पैसे येणार असतील, जर काही हाताला कामे नसेल तर नेमकं विरोध काय सांगायचं नेमकं सरकारला? सरकार कोणी सांगितलं रोजगार आहे? जे JNPT आहे त्याच्यामध्ये फक्त 800 लोक कामावर आहेत, आणि आतापर्यंत जे विस्थापन झालेलं आहे, आमच्या बाजूलाच हनुमाननगर चंद्रनगर आहे आणि इथे टॅप्स BRC आहे, त्यांना पण असे चॉकलेट दिले होते की रोजगार येणार आहे। आता इथे एवढी शिकलेली पोरं आहेत, अजूनपर्यंत पैसा भरती झाली नाही, पोरं उपोषणावर बसलेले आहेत, 1 महिना झाला, प्रत्येक जण रोजगारासाठी धावपळ करत आहे, प्रत्येक जण धडपडत आहे, जे म्हणजे स्थानिक आहेत त्यांना आजपर्यंत रोजगार दिले नाही आणि हा येऊन विनाशच होणार आहे। इथे तुम्ही गेलात तर प्रत्येकजण सक्षम आहे, इथे रोजगाराची स्वयंरोजगार आहे, हे गाव पूर्ण स्वयंरोजगार आहे, इथे वाढवण बंदर येऊन
पूर्ण भिकले लावायचं काम हे सरकार करत आहे आणि ह्याचा निषेध आम्ही कायम करणार आहोत. निषेध तुम्ही म्हणतायत की त्यांनी सांगितलं चॉकलेट दाखवलं, म्हणजे येत्या काळात देखील ज्या काही दावा केला जातो की पैसे देऊ, जमिनीचा मोबदला देऊ, भरोसा वाटतोय त्यांच्यावर? कारण इतर परिसरामध्ये तो प्रकार घडलेला आहे, त्यासाठी आम्हाला सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही का? त्याच पद्धतीने आमच्या लोकांना सुद्धा तो तसाच मार्ग दाखवतील. आणि विशेष म्हणजे वाढवण बंदर ह्या परिसरामध्ये जर झालं तर आमच्या ह्या मच्छीमार समाज असो, आमचा शेतकरी बांधव असो, अशी अशा अनेक समाज आमच्या इथे या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न चालू आहे. तर जेणेकरून हा जर आमचा हे प्रकल्प आमच्या परिसराला पूर्ण विरोध आहे आणि तो रद्द झालाच पाहिजे असं आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्ही थोडस पुढे या, किती वर्ष झालं तुम्ही या भागात राहतायत आणि काय म्हणजे परिस्थिती बदलेल असं वाटतंय की समजा झालं बंद तर पोरांना हाताला काम मिळेल असं काही वाटतंय? ते आता मी 70-71 वर्ष चालू आहे, त्याच इथेच माझा जन्म झालेला आहे आणि पहिल्यापासून सुखी गुणी गोविंदाने लोक नांदतात. स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या मेहनतीने स्वयंकष्टाने इथे स्थानिक लोकांना नोकऱ्यामध्ये संधी मिळत नाही आणि जे मच्छीमार असो, कायमेक असो, शेतकरी असो, बागायतदार असो, मजूर वर्ग असो, ते स्वतःच्या कष्टाने मेहनत करून स्वावलंबी आहेत. त्यांना काय नोकरीची गरज नाही. उलट हे डायमेकर आमचे डायमेकर आहेत, ते दुसऱ्यांना काम देतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला रोजगार देतो, तर आम्हाला रोजगाराची गरज नाही. हे बंदर नको आम्हाला. पुढची गोष्ट आता काही ठिकाणी असे पीडित झाले, निर्वासित झालेत, त्यांना आजपर्यंत पूर्ण लाभ मिळाले नाही. त्याच्या पुढे काय शाश्वती द्यावी यांची? आणि हे न्यायप्रविष्ट असताना आणि हरित लवादाचा मध्ये प्रकरण चालू असताना हे बळजबरीने लादलं जात आहे, हे अन्यायकारक आहे, हे लोकशाहीला धरून नाही. ते आम्ही नेहमी याचा निषेध करतो आणि रावणदार शेवटपर्यंत आम्ही ह्याच्यासाठी लढा देऊ. तो शेवटपर्यंतचा प्रश्न मला परत एकदा विचारायचा आहे. तुम्ही इकडे आंदोलन करता एवढे सगळं आहे पण तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय, असाच ते रेटून न्यायचा प्रकार झाला तर काय नेमकी पुढची ना? आता तिथे खरं म्हणजे उद्घाटन ज्या ठिकाणी काम होते कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी उद्घाटन व्हायला पाहिजे, पण इथून हलून ते पालघरला नेलं गेलं. त्यांचा अर्थ त्यांना नक्की माहिती आहे, विरोध माहिती आहे, पण ते दाखवत नाही. बळजबरीने लोकांना वगैरे तिथे नेतात, जिकडे तिकडे गावोगाव बसे पाठवलेले आहेत. ग्रामसेवकांना म्हणा, अंगणवाडी सेविकांना म्हणा, त्यांना इष्टांक दिलेलं आहे. याचा अर्थ जबरदस्त आहे, त्यांच्या मनाच्या विरुद्धही सर्व चाललेलं आहे. आणि हे जरी भूमिपूजन झालं तरी काम इथे होणार आहे, इथे तीव्र विरोध राहणार आहे त्यांना. एकंदरीत हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की भूमिपूजन ज्या जागी व्हायला अपेक्षित होतं ते तिथं न होता काहीच बाहेरच्या अंतरावर, खास करून या सगळ्या मुद्द्यावर केलं जाते. काही बॅनर्सकडे मी लक्ष वेधेल, तीर्थक्षेत्र शंखोधर वाचवा, एक इथल्या स्थानिक आदिवासी असतील, मच्छीमार बांधव असेल, या सगळ्यांच्या प्रती एक आपुलकी असणारा हा जो मंदिर इथं आहे ते वाचवा म्हणून सांगितलंय. एका बाजूला बघितलं तर आंदोलनाचा मोठा गर्दी वाढताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला पोलीस फौजफाटा आपण बघतोय सकाळपासून याच गावाच्या वेशीवर. रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, मुंबई पोलीस असतील, मीरा भाईंदर पोलीस असेल, असा एक मोठा पोलीस फौजफाटा हा अगदी सकाळपासून तैनात आहे. आंदोलन व्हावं, आंदोलनाला विरोध नाहीये, मात्र तेच आंदोलन होत असताना शांततेच्या मार्गात हे आंदोलन व्हावं आणि म्हणून कुठेतरी एक कायदा सुव्यवस्था राखली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच त्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल, मात्र त्यापूर्वी ही सगळी मंडळी याच ठिकाणी राहावी आणि त्यांनी शांततापूर्वक आंदोलन करावं असं पोलिसांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलं. अर्थात सकाळपासून आंदोलन जर बघितलं तर कमी जास्त प्रमाणात घोषणाबाजी होते, मात्र तीव्र असं किंवा कुठलाही गोंधळ या ठिकाणी होत नाहीये, मात्र तरी देखील एक चांगला पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कार्यक्रम स्थळापासून ते वाढवण बंदवर ज्या ठिकाणी मुख्य भूमिपूजनाची जागा आहे आपण त्याला म्हणू शकतो असं, प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी अशा बॅरिगेटिंग आणि चौक्या देखील लावण्यात आलेल्या आहेत. वाहनं ये जा करत असतील तर ती देखील तपासली जात आहेत. कोणताही अनुचित प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान घडू नये यासाठी पूर्णपणे महाराष्ट्र पोलीस काळजी घेताना दिसत आहे. प्रवीण सर राहुलझोरी, News 18 लोकमत, वाळवण बंदर. जिद्द वाळवण बंदर.